शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये भाजपाच्या वतीने भ्रष्टाचार दिन साजरा करण्यात आला. 12 डिसेंबर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगलीमध्ये भाजपानं राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन साजरा केला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीनं जागतिक बेरोजगार दिन म्हणून साजरा केला होता. याच निषेधार्थ आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार दिन म्हणून साजरा केला आहे. सांगलीच्या गरवारे कॉलेज समोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचा आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे. ज्या टायमाला आमचे भारताचा स्वाभिमान, भारताच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस होता, त्या दिवशी या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला होता. त्याला हे प्रत्युत्तर म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा दिवशी, ज्यांनी आयुष्यभर नुसतं भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम आणि जाती जातीत भांडणे लावायचे काम आज या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केलेलं आहे, आणि त्यामुळेच एक भ्रष्टाचाराचा चेहरा म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आहेत. त्यामुळे आजचा हा दिवस राष्ट्रीय भ्रष्टाचार दिन म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करत आहोत. या ठिकाणी सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जर आमच्या माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर खालच्या भाषेत जर तुम्ही या ठिकाणी टीका कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी जसेच तसे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून या ठिकाणी उत्तर मिळेल. या ठिकाणी ह्याच्या पुढे जसेच तसेच उत्तर ऐकून घ्यायची तयारी या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठेवावी असं मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने सांगू इच्छितो.